राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरीत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात केंद्र राज्य सरकारसह राज ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. केंद्र सरकारनं आजचे दिन आणलेच नाही. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. राज्य सरकारमधील नेते शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील विधानं करतायत असं सांगत दादांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. मराठीवर काही राजकारण करत असतील तरी राजकारण करणाऱ्यांच्या प्रत्येकाची मुलं इंग्रजी शाळेमध्ये ते भाषणात काही पक्का सांगेना. मी त्यांच्या खासगीत माहिती घेतली. सगळ्यांची मुलं इंग्रजी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्ये. ते म्हणले यांना मोबाईलचं बिल भरता येतं, लाईटचं बिल भरायला काय येणार झालं. ही यांची भाषा. हे सरकारमध्ये नसताना कसे वागत होते, आज सरकारमध्ये गेल्यानंतर काय हे बोलायला लागले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.